माझा टुकुर टुकुर गाजी मी बघ क्या काय करते तू काय करते माझे दिसत नाही वे तुला मी पान खाते काय नवीन बिवन करायला लागले काय मी पान खाते तर काय नाही जेवले नाही तू जेवली क्या ग मला काय उपाशीच होती वे मग काय अजून भूका लागले देवाय तुला काय करायचंय ग गप तू तुला काय कळते ह्यातलं बोल बाजी आतो दी काय के चालू का हां इचार की इचार तुला काय इचारायचं ते इचार मी लय हुशार आहे तुला माहिती आहे का पाचवी ना पास आहे मी पाचवी मजे मी त्याला झाली वर राजे तू गप तुला काय कळते ह्यातलं उगनीच ती बडबड करती तू गप तुझं तर काय तला तात बाय आजी अग बाय ह्याच्या माग लय मोठं शास्त्र आहे तुला नाही माहिती बरं जाऊ दे तू ऐक अशी मोठी टिकली लावली का नाही मी सगळी घरातली माला लय घाबरते ती नुसते अशी थरा थरा कापते ती म्हणून मी एवढे मोठे टिकली लावती गोलती तू माझा पप्पा मम्माला नाही घाबरते माझी मम्मा कुठं मोठी टिकली नव्हती तवा गप तू तुला नाही कळायचं ह्यातलं तू बर केस अजून गणती बडबड बडबड करते तू जागी पप्पावर आठवलं कुठं गेले तर काय की जावाय बापू सारखं कुठं तर कुठं तर जात बसते तर कुठं गेले तर काय माहिती आता हिंडायला माझ्या मीनाचा फोन आला की अग बया मीना कुठं आहे तू काय फोन नाही काय नाही हा घराच्या जवळ आली बर बर थांब थांब जाऊ बापूला पाठवते तुला न्यायला बरं झालं बाय आली मला पण इथं करमत नव्हतं काय नव्हतं एकटं एकटंच वाटत होत बाय ये थांब थांब पाठवते अग मीना म्हणजे तुझी मावशी आहे मावशी तू थांबाय जरा लय बडबड बडबड निसते करते मला जावाय बापूला हाक मारू दे बायको वरचीवर अगं तू जरा लयच पातळ पातळ होत चालली ग नाहीतर पहिली अशी जाडी जाडी असाय आता बघ कलर पण एकदा गोरा पान झालाय आणि चिकनी पण दिसा लागली तुमचं तर काय तरच असतंय बघा काय तरच काय तवा घर आहे तेच बोरा लागलोय बर ती जाऊ दे मी काय म्हणतो माहिती आहे का सासूबाई तिकडाय तर जरा रोमॅस गिरून घेऊ जरा ग बसा किचन मध्ये रोमॅस असतोय नको बाय मला नको बाय तसलं काय तो कोणतरी येऊन बघायचं बिघायचं बघताय कशाला कोणता वा इथं तर फक्त तुझी आईच आहे म्हातारी आणि ती बी कशाला आली माघारी काय माहिती हो तुम्हाला आधीच सांगते माझ्या आईला काय बोलायचं नाही इथं आपलं काय चाललंय तुझं काय चाललंय जाऊ आहे बापू ओ जावाय बापू जो त्या म्हातारीन मारलीच बघा कशाला आली काय माहिती निका कालवा कालवा करती जरा मन मोकळ्या जरा म्हणलं तिकडे बसू देत ते नाही इथे किचन मध्ये रोमॅन्स करावं तर सारखी हाका मारती म्हातारी हो गप बर तुम्हाला काय पडतंय की माझ्या आईला उगा काय 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 म्हणत बसता करती तशी म्हातारीन मी काय करतो अहो या इकडे तुमच्याकडे लय अर्जंट काम आहे या लवकर बघा बघा काहीतर महत्वाचं काम असेल तिचं जावाय बापू ओ जावाय बापू मी नसू जात चला आपलं आपलं चलू दे जावाय बापू अहो बहिर बिर झालं का काय या की इकड बायकोच्या पदराला चिटकून बसल्या होत इकड माझे पप्पा म्हणू नको लय लाडके पप्पाचे जा जरा बघ ते काय करते तो जावाय बापू आणि तुझी मम्मी पण बघ काय करते आणि जावाय बापूला बोलवून घेऊन ये इकडं जा अग उठके रगील दडके जा के काय माघारी वळवळू बघते बायको काय बाई आज मस्त बाई किचन बिचन साफ केले वरची वर लय दिकली चार दिसा लागली ग लय आदली लय आदली आणि तू लय सुंदर पण दिसा लागली अग काय नाही काय नाही अगं काय नाही काय नाही अगं जरा मम्माची तारीफ करतो तू ग म्हणलं किचन पण लय स्वच्छ ठेवलंय आणि मम्मा मम्माचं काय नाही सांग तिला काय करतो काय नाही शिवाने काय नाही
पप्पा माझी तारीफ करत होतो ग, आज चांगलं काम केलं ना किचन कटा स्वच्छ केलाय, त्यामुळं तारीफ करत होतो, दुसरं काय नाही. ए शिवानी, मी काय तुला बाहेर बिहेर दिसायला लागलो काय ग? तू चल आलो जरा, मी जरा तुझी मम्माची तारीफ करून आलो. फुलं पिल्ल काय नाही, तुम्ही दिमा देत ग. बर बर चल. नाही शिवानी, ही पुरगी पण गेली तिकडे जाऊन बसली, जवाई बापून पण येता येईना. काय झालंय मग तस सारखा सारखा हाका मारायला? अव 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 तस नाही व, म्हणजे मी विचारत होतो, म्हणजे हाका मारत होता, म्हणजे काय पाहिजे पाहिजे कुठं होत ग तुम्हाला, म्हणून हाका मारले असलेल्या. ते माझं राहू द्या तिकडे, तुम्ही काय करत का होता एवढा उशीर, जे हाका मारलेला ऐकवायला नाही त्या. अव ते सकाळपासून भांडी लई पडली ती व, त्याच्यामुळे जरा भांड्याचा आवाज ना मला ऐकू आलं नसत. नाही मांडळी भाजी घासून टाकली. नाही राजे, पप्पा मम्माच्या हाताला धरून काय तर करत होत किचन मध्ये. हे शिवाने गपस काय सांगू नको. नाही व सासूबाई, ती भांडी घासताना तिचा हात हातात चुकून आलता, त्याच्यामुळे बघत होतो हाताला काय तिच्या म्हणजे असं काय एलबिलर्जी झाली का कव बाव भांडी घासते ना ती, तर बाकी सगळं टाइम मी भांडी घासतो, त्याच्यामुळे तिचा हात जरा चेक करत होतो. हे जातो दुकानला जा, धर तुला पैसे नाही तर माझ्या कुठं जा, बाहेरच्या दुकानदाराला म्हणा आमच्या पप्पानं 5 रुपयाच्या गोळ्या द्यायला सांगितलं म्हणा, जा बाहेर खेळत बस, उगीच आमची भांडणं लावती वय, जा तसं माघारी बघून वळवळून जावाय बापू. शोभते ग म्हातारपणी असलं. हा कोण म्हातार? मी म्हातार नाही, तुम्हीच म्हातार हाऊ. जावाय बापू तोंड सांभाळून बोला, नाहीतर जीप कातरून टाकेन. बर सगळं असू द्या तुमचं तिकडं, ते मीनाली अर्ध्या वाटत जा तिला घ्यायला. हा मीनाली? मीनाली हा बेताना बेताना जरा जा बापू जरा बेताना. अव मीनाली म्हणजे मीनाली म्हणजे तिला काय करतो माहिती का, मी जातो जरा आणि मस्तपैकी लाडानं अंजरून गुंजरून, म्हणजे मला काय म्हणायचंय अहो माझी लाडाची मेवणी हया, म्हणजे आणतो तिला, तुम्ही नका काळजी करू. येऊ का मग? या या लवकर घेऊन या तिला. जातो जरा कपडे बदलून जातो, नाहीतर बरमुड्यावर जावं लागल. काय बाय जावाय बापू आहे, जरा नटकटच दिसतात. जाऊ दे कामाला, गडी झाला बाद झाला. अजूनही मीना कशाला आली काय माहिती, आईच्या माग माग पळतच येते. काय काम असते काय माहिती हि जर या भाजीच राहू दे तिकडे. माझ्या नवऱ्याला मीनापासून लांब ठेवलं पाहिजे, माझा नवरा लय आगाव आहे. मुरगी बघितली का नसतं नवऱ्याच्या तोंडात ना लाळ टपकायला सुरू होते. मी म्हणे बाय लय गाठला दिसतो द्या पिशवी द्या इकडे. माझा डायलॉग आहे लेज बडबड करते गो. तू रिटर्न माझ्या आईला कशाला काय म्हणता? तुम्ही म्हणा के बघते कोण कशाला, हे तर फक्त तुझ्या आईच आहे असं म्हणला ना तुम्ही.